त्र्यंबकेश्वरच्या मंदिराच्या गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी भूमाता ब्रिगेडनं आंदोलन केलं. या आंदोलनासाठी भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रवाना झाल्या होत्या. मात्र तृप्ती देसाई आणि ब्रिगेडच्या अन्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी सिन्नर इथंच ताब्यात घेतलं. भूमाता ब्रिगेडच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनीकडे कोट पोलीस बंदोबस्त ठेवलाय. तृप्ती देसाई आणि अन्य कार्यकर्ते सिन्नरला पोहोचताच पोलिसांनी त्यांना अटकाव केला. यावेळी पोलीस आणि भूमाता महिला ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली. महिलांना त्यांना हक्क मिळालाच पाहिजे अशी मागणी देसाई यांनी केली. ऐसे नहीं होना चाहिए. देखिए आप महिलाएं कितने आक्रामक हुई है. महिलाओं को जो है उनका हक चाहिए. महिलाओं को ऐसे जो कर रहे हैं यही है क्या अच्छे दिन. और सीएम जी क्या कर रहे हैं. आप तो जागिए और महिलाओं को न्याय दीजिए. सी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.